सध्या नगर शहरात हायमॅक्स आणि एलईडी दिवे लावण्याचा फॅड वाढतच चाललाय. अवाजवी खर्च आणि गरज नसताना देखील महानगरपालिकेनं हे गावभर दिवे लावणं बंद करावं अशी मागणी जनहित संस्थेचे विनोद काकडे यांनी पालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अहमदनगर महापालिका हद्दीमध्ये पथदिव्यांच्या नावाखाली हायमॅक्स एलईडी लावण्याचा सध्या सपाटा सुरू आहे. महापालिकेमार्फत सुरू असलेलं हे काम त्वरित बंद करावं या मागणीसाठी जनहित विकास संस्थेच्या विनोद काकडे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांना निवेदन दिलंय. अहमदनगर महापालिकेकडे पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात आलेलं विजेचं बिल भरण्याची ऐपत नसताना ही उधळपट्टी कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. सदर पथदिवे पेटवण्यासाठी आवश्यक असलेल्या लाखो रुपयांच्या लाईट बिलाची रक्कम भरण्यासाठी अहमदनगर महापालिकेकडे तरतूद आहे का असंही यावेळी त्यांनी विचारलंय. अहमदनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आज आपण पाहतोय की दिसला चौक कल्लाव दिवा या धर्तीवर जिथं आवश्यकता नाही आहे प्रकाशाची, जिथं लाईटची आवश्यकता नाही आहे किंवा ज्या चौकात गरज नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा हायमॅक्स किंवा एलईडीचे लाईट लावण्यात आता बऱ्याच ठिकाणी लावलेले आहेत आणि सर्रास हा हे काम चालूच आहे महानगरपालिकेच्या. आता ह्या महापालिकेच्या मार्फत एवढा मोठा जो खर्च केला जातो तो सर्वात आधी खर्च करण्याच्या आधीची उपयुक्तता एक तांत्रिक मान्यतेच्या वेळेस तपासली गेली पाहिजे की कुठं त्याची आवश्यकता आहे किंवा त्या लावण्याचा क्रायटेरिया काय आहे, त्या चौकात कुठल्या चौकात लावला गेला पाहिजे हायमॅक्स. आज एक हायमॅक्स जर विचार केला तर 7-7, 8-8, 9-9 लाख रुपये हे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आहे. अशा अनेक चौकामध्ये नगर शहरामध्ये लावलेलं आहे. आता महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आपण जर पाहिली गेल्या अनेक वेळा महापालिकेवर अशी नामुष्की आलेली की साधारण पिण्याच्या पाण्याची लाईट बिल किंवा विद्युत बिलसुद्धा वेळेवर भरता नाही आलं महापालिकेला किंवा अनेक वेळा वेळेत बिल न भरल्यामुळं हिचं लाईट कनेक्शनसुद्धा तोडण्यात आलेलं आहे. मग अशा महानगरपालिकेच्या ज्या अशी परिस्थिती आर्थिक परिस्थिती असलेल्या महापालिकेला प्रत्येक चौकात दिवे लावणं परवडेल का आणि परवडेल किंवा झेपल का? आज एका हायमॅक्सच्या एका चौकात किंवा एखाद्या दोन रस्त्याच्या चौकात जर हायमॅक्स जर लावला तर त्याचं अंदाजे बिल महिन्याला 12-15 हजार रुपये बिल आणि इथून एवढ्या नगरमध्ये एवढ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात लावलं आहे तर मला नाही वाटत त्याचं कुठंतरी ताळमेळ बसेल. तर यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने जसं आपण म्हणतो नगरपालिकेचे महानगरपालिका झाले परंतु महानगरपालिकेचा अजून विशेष काय तांत्रिक प्रगती किंवा तांत्रिक जो भाग असतो तो एवढा काय सक्षम झालेला नाही आहे. कारण एवढं सगळं करायच्या आधी एक एनर्जी ऑडिट व्हायला पाहिजे होतं की आपण खर्च किती करू शकतो, स्ट्रीट लाईटसाठी खर्च किती करू शकतो, हा कुठलाही ताळमेळ न पाहता सरसगट दिसला चौक लाव दिवा या धर्तीवर काम चालू आहे. आणि आत्ताच आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं आहे की हे सगळं बंद करावं. हे मुळात याचा हेतू काय की नगरच्या अंधाऱ्या रस्त्यामध्ये किंवा चौकमध्ये प्रकाश टाकायचा किंवा प्रकाशमय करायचा हा हेतू आहे का? जो ठेकेदार आहे किंवा ठेकेदार ह्या हायमॅक्स किंवा एलईडी कंपनीचा मालक आहे का? एका असं चर्चा आहे की एक पुढारी नगरमधले विद्यमान पुढारी हे त्यांच्या नातेवाईकांची एलईडी किंवा हायमॅक्स तयार करण्याची कंपनी आहे. मग असं तर नाही की त्याच्या तिजोरीत प्रकाश पाडण्यासाठी तर नाही चालू आहे. तर ताबडतोब हे आयुक्तासारख्या एक आयुक्त म्हणून सर्वोच्च पदावर महापालिकेचं सर्वात मोठं पद आहे. आयुक्त शासनाने कशासाठी पाठवलेलं असतं की इथं प्रशासक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. राजनैतिक नेते पुढारी लोकप्रतिनिधी यांचं कामच आहे की कसाही खर्च करायचा किंवा स्वतःच्या मर्जीप्रमाणे खर्च करायचा तर खर्च लोकाभिमुख होतो आहे नाही होतं हे पाहणं लोकप्रतिनिधींकडनं आपण अपेक्षा करू शकत नाही. परंतु किमान शासनाने प्रशासक म्हणून महापालिकेला आयुक्त जे पाठवले आहेत त्यांनी तरी याचा विचार करायला पाहिजे की जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवायला पाहिजे. याचं निवेदन आम्ही आयुक्तांना दिलं. पाहूया आता ह्या निवेदनाने तरी आयुक्तांसारख्या उच्च एक सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडेल. अनेक पथदिवे त्यांची जागा किंवा दिशा इत्यादींचा विचार न करता त्यांना परवानगी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी त्यांची आवश्यक व गरज नसताना देखील पथदिवे उभारण्यात आलेले आहेत. सर्रास व चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आलेले हे पथदिवे बऱ्याच वेळेला अपघातासाठीही निमंत्रण ठरतात. अहमदनगर महापालिकेच्या विद्युत विभागाचे असलेल्या फुटकळ तांत्रिक मनुष्यबळ व तांत्रिक अकार्यक्षमतेचं यातून दर्शन घडत असल्याची टीकाही विनोद काकडे यांनी केली आहे. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.